शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचा खर्च अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीतून खर्च होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे। शौर्य दिन कार्यक्रम तसेच भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसराचा विकास शासनातर्फे करण्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, मात्र यासाठी अनुसूचित जाती विकास योजनेचा निधी वापरण्याचा निश्चितच विरोध केला पाहिजे। यासाठी सरकारने स्वतंत्र निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजप पुणे शहर सरचिटणीस सुनील माने यांनी केली आहे। पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी लागणारा खर्च सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून करण्यात येणार आहे। याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आदेश दिले आहेत। या खात्याला देण्यात येणारा निधी अनुसूचित जाती विकास योजनेच्या अंतर्गत तरतुदीतून दिला जातो। हे पाहता शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचा खर्च अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीतून खर्च होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे, असं सांगून माने म्हणाले, महाराष्ट्र राज्यात दरवर्षी अनेक महापुरुषांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन्मानार्थ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। यापैकी बहुसंख्य कार्यक्रमांना, सांस्कृतिक उत्सवांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे किंवा अन्य एखाद्या संबंधित विभागातर्फे सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो। सरकार हाच न्याय बौद्ध, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या बाबतीत मात्र लागू करत नाही। या समाज घटकांशी संबंधित काही कार्यक्रम अथवा महोत्सव, वास्तू, स्मारक, बांधकाम, डागडुजी, विकास इत्यादी करायचे असेल तर त्यासाठी लागणारा खर्च अनुसूचित जाती जमाती विकास योजनेच्या मंजूर निधीतून केला जातो। हा प्रकार म्हणजे सरकार पुरस्कृत उघडउघड जातीयवाद आहे। या सरकार पुरस्कृत जातीय पक्षपाताविरुद्ध आवाज उठवून या अनिष्ट पाळण्यांचा विरोध केला पाहिजे असंही माने यांनी म्हटलं आहे। बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित समाजाचे आहेत असं भासून त्यांच्याशी संबंधित कार्याला सामाजिक विकास खात्याच्या निधी सरकारमार्फत वापरला जातो। यामुळे हे सरकार बाबासाहेब आंबेडकर यांना एका समाजात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवालही माने यांनी यावेळी उपस्थित केलाय। युती सरकारच्या काळात नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले। दिल्ली येथील आंबेडकर फाउंडेशन या संस्थेच्या धर्तीवर या समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली, परंतु आघाडी शासनाने ही संस्था बंद पाडली आहे। हे अत्यंत अयोग्य असून पूर्ण अनुसूचित जातीवर अन्यायकारक आहे। यातून आंबेडकर विचारांना उत्तेजन मिळू नये हाच या सरकारचा हेतू दिसून येत असल्याचा आरोप माने यांनी यावेळी केलाय। महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागात 1 तारखेला भीमा कोरेगावला जी तमाम आंबेडकरी जनता येते, बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारी जनता येते, त्यांच्या सोयीसाठी 100 कोटी रुपयाचा आराखडा करण्याचं निश्चित केलं आहे। मुळात हा आराखडा जाहीर केलेला नाही। माझी माहिती अशी आहे की तिथल्या लँड अॅक्विजिशनलाच मोठा निधी लागणार आहे। सरकारने यात आक्षेपार्ह गोष्ट अशी केली आहे, मला असं वाटतं की त्याचा एक जातीय पायंडा पाडायचा प्रयत्न सुरू आहे। या कामासाठी जे पैसे खर्च करणार आहे ते सामाजिक न्याय विभाग खर्च करणार आहे, आमचा त्याला आक्षेप आहे। याला जास्त पैसे लागणार आहेत ते सरकारने जरूर द्यावे, पण दुसऱ्या फंडात न द्यावे, सर्वसाधारण फंडात न द्यावे। आपण वेगवेगळे कार्यक्रम करतो, वेगवेगळ्या नेत्यांचे जे काही उपक्रम होतात, कृतीस्थळं होतात, किल्ल्यांची डागडुजी होते, साहित्य संमेलनं होतात, त्याच्यासाठी जो निधी येतो तो ओपन विषयात न येतो, सर्वसाधारण बजेटमधून येतो। सामाजिक न्याय विभागाचं जे बजेट आहे ते दलित समाजातले, मागासवर्गीय समाजातले जे विद्यार्थी आहेत, गोरगरीब जनता आहे, त्यांच्या उत्थानासाठी आहे। ती अर्थसंकल्पातनं घटनात्मक अतिशय व्यवस्थित केलेली तरतूद आहे, त्या तरतुदीनुसार पैसे द्यायचे असतात। हे पैसे असे या पद्धतीने वापरले तर ह्या समाजाला पुढे नेण्यासाठी जे उपक्रम, ज्या योजना, ज्या घटक योजना वापरतो आपण, त्यांना पैसे पुरणार नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती, कोविडचं कारण देऊन वेगवेगळ्या खात्यांचे बजेट ऑलरेडी कमी केलेत, आणि ह्या पद्धतीने आता हे आणखी कमी करायचं जे काय षडयंत्र सुरू आहे, आणि बाबासाहेबांना फक्त दलित समाजाचेच नेते म्हणून सामाजिक न्याय विभागाचाच निधी वापरून हे कार्यक्रम करणे, असं एक जातीय समीकरणात, जातीय चौकटीत अडकवायचं जे षडयंत्र सुरू आहे, त्याला आमचा विरोध आहे। बाबासाहेबांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात, मोठे गाजत वाजत केले पाहिजेत, हा आमची भूमिका आहे। त्यासाठी जनरल कॅटेगरीतनं फंड देण्याची गरज आहे। असं फक्त सामाजिक न्याय विभागाचे फंड वापरले तर ज्या समाजासाठी हा निधी वापरायचा, त्यांच्या उत्थानासाठी, त्यासाठी तो निधी कमी पडेल। अधिक कमी केलेला निधी आणखी कमी करण्याचा हा डाव आहे, आणि तो हाणून पाडला पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे, मागणी आहे।